नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल मधुरात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। कोरोनावर लस उपलब्ध होणार, नागरिकांनी मात्र खबरदारी बाळगावी। अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे। शिरपूर फाट्याजवळ विचित्र अपघात, ट्रॅक्टरचे नुकसान तर जीवित तळली। पाटील कुटुंबाकडून मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला साथ, कन्यांच्या लग्नात रक्तदान शिबिराचे आयोजन। मनसे जनित विधी कक्षा अध्यक्ष किशोर शिंदेचा धुळे जिल्हा दौरा संपन्न। आणि जुने जिल्हा रुग्णात 200 बेडची व्यवस्था करा, नगरसेवक आम्ही पटलांची मागणी। आता बातम्या विस्ताराने। कोरोना आजारावर प्रभावी ठरणारी लस लवकरच भारतात उपलब्ध होण्याचे संकेत मिळाले आहेत। ही लस प्रारंभी आरोग्य क्षेत्रात अग्रस्थानी कार्यरत असणाऱ्या दिली जाईल। लक्ष उपलब्ध झाली परिस्थितीनुसार पूर्वपदावर येत असले तरी प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, निष्काळजीपणा करू नये असे आवाहन अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सावे यांनी केले आहे। धुळेकरांच्या योग्य खबरदारीमुळे सतत 6 वेळा कोरोना विरुद्ध या संघर्षात रिकव्हरी रेट धुळे जिल्ह्याचा उत्तम राहिल्याची माहिती यावेळी देण्यात आली। कोरोना आजारामुळे वर्षभर जनजीवन ठप्प होते, आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, मात्र त्यातच बेफिकीर नागरिकांमुळे पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची धोका वाढला आहे। महामार्गालगत धुळे शहर असून लाखोंनी लोकांनी लॉकडाऊन काळात या महामार्ग प्रवास केला, परिणामी कोरोना संक्रमण धोका सर्वाधिक होता। मात्र नागरिकांच्या सहकार्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहिली, डेड रेट चिघळला नाही। त्यातच सतत 6 वेळा डी रिकव्हरी रेट उत्तम राहिला, डॉक्टर नर्सेस सफाई कर्मचाऱ्यांचे काम उत्तम राहिले। मात्र अलीकडे परिस्थिती पूर्वपदावर येत असताना बहुतांश नागरिक बेफिकीरपणे वागत असलेले दिसते। प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर व सुरक्षित अंतराचे पालन करावे असे आवाहन धुळे अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी केले आहे। दरम्यान कोरोना आजारावर प्रभावी ठरणारी लस लवकरच भारतात उपलब्ध होण्याचे संकेत मिळाले आहेत। आरोग्य क्षेत्रात अग्रस्थानी कार्यरत डॉक्टर नर्सेस सफाई कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस उपलब्ध केली जाईल अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिली आहे। कोरोनाचं जगातून कोरोना नष्ट होण्यासाठी जे 3-4 मार्ग आहेत त्यातला एक महत्त्वाचा मार्ग प्रभावी लस पण आहे आणि त्या लसीची सगळेच वाट बघत आहेत। तर ही लस आपल्या देशात लवकरच येणार आहे असे आपल्याला आदेश मिळाले आहेत आणि ही लस प्रथम फ्रंटलाईन वर्कर्सना देणार आहेत। त्याच्यासाठी शासनाने सगळ्या हेल्थकेअर वर्कर्स, मग डॉक्टर्स असू दे, नर्सेस असू दे किंवा सफाई कर्मचारी असू दे किंवा इवन ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर असू दे, जे डायरेक्ट आपल्या लक्षात येत नाहीत की हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत पण त्यांचा पण कोरोनाशी संबंध येऊ शकतो, तर ही फ्रंटलाईन वर्कर्सना हेल्दी ठेवलं तरच ते रुग्णसेवा देऊ शकतील हे लक्षात येऊन त्यांना प्रायोरिटीवर वॅक्सिन देणार आहे। नंतर इतर सगळ्यांनाही मिळणार आहे, पण वॅक्सिनसाठी घाई आणि झुंबड करू नका, कारण का WHO देखील सांगितलं आहे की वॅक्सिन आल्याने कोरोना जगातून नष्ट होणार नाही आहे। वॅक्सिन घेतलेल्यांना लोकांना देखील मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हँड हायजीन पाळायचीच आहे। तर लवकरात लवकर नवीन वर्षात 2021 वर्षात वॅक्सिन भारतात येईल असे सगळे संकेत आपल्याला आता दिसत आहेत। शिरपूर फाट्याजवळ एक विचित्र अपघात घडला। सदर अपघातात भाजीपाला भरलेला आयशर ट्रक मुंबईच्या दिशेने भरगाव वेगाने जात असताना उभा असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने सदर ट्रक दुसऱ्या एका ट्रकवर जाऊन आदळ धरला, परंतु जीवितहानी झाली नसून ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे। शिरपूर फाट्याजवळ एक विचित्र अपघात घडला असून या अपघातामध्ये भाजीपाला भरलेला आयशर ट्रक मुंबईच्या दिशेने भरगाव वेगाने जात असताना या आयशर ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली। त्यानंतर हा आयशर ट्रक पुढे जाऊन दुसऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन धडकला व आयशर ट्रक काही क्षणातच पलटी झाला असून यामध्ये दुचाकीसह 2 ट्रॅक्टरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या विचित्र अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी मात्र टळली असून मुंबई भाजीपाला मार्केटमध्ये लवकरात लवकर पोहोचून बक्षीस मिळवायच्या घाईमध्ये हा अपघात आयशर ट्रक चालकाकडून झाला असं सांगण्यात येत आहे।
शिरपूर फाटा इथून नेहमीच भरगाव वगैरे जाणाऱ्या वाहनांचा अपघात होत असतो, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी गतिरोध तयार करण्यात यावा अशी गेल्या कित्येक वर्ष मागणी केली असून टोल प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्यामुळे याचा नाहक त्रास शिरपूरकरांना सहन करावा लागत आहे. कपिल वारगळ आहे, ही माझी भाजीपाल्याची गाडी आहे. तिथं गाडीचा जबरदस्त ऍक्सिडेंट झालेला आहे. माझ्या गाडीचा नंबर आहे MH20Z0133. तर ही गाडी डायरेक्ट कन्नडहून ते धुळा शिरपूर निघाली होती. तर गाडीमध्ये पूर्ण भाजीपाला होता. तर इथं या ठिकाणी समोरून जे आहे ना, समोरून जे कापसाचा मोठा ट्रक येत होता. तर आमची गाडी अगदी आमची व्यवस्थित स्पीडनं चालली होती. पण समोरचा ट्रकवाला पूर्ण पिलेला होता. त्याचं स्पीड पूर्ण अक्षरशः आमची गाडी पूर्णपणे थांबली. पण त्यांनी जे आहे ना पेलच्या नाद्यामध्ये पूर्ण गाडीला धडक दिलेली. आणि ही अशी गाडीची नुकसान झालेली आहे माझी. ही घटना ॲक्च्युली 5 ते 5:15 दरम्यान झालेली आहे. घटना म्हणजे ॲक्च्युली जे ना किन्नर आणि ड्रायव्हर जे ना मिनिमम बरेचसे सिरियस आणि म्हणजे त्यांची परिस्थिती अवघड आहे. ॲक्च्युली आता सांगता पण येत नाही ॲक्च्युली ते वाचतील का नाही वाचतील, पण परिस्थिती फार अवघड झालेली आहे. समोरच्या गाडी ट्रकवाला जे ना पूर्णपणे पिलेला होता. त्याचा स्पीड पण आमच्या गाडीवाल्याने डायरेक्ट गाडी पूर्ण ब्रेक केली. पण त्यांनी जशी बोकंडी घातली ना तो पूर्ण इकडं आला डायरेक्ट आमच्याकडे. शिंचळा तालुक्यातील सार्वे येथील पाटील कुटुंबियांच्याकडून सूत्रकुप्रम विवाह सोहळ्यात 101 वराळींनी रक्तदान करत पाडला नवा पायंडा. सध्या कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनात प्रतिसाद देत आज सार्वे येथील पाटील कुटुंबियांनी कन्येच्या विवाहात रक्तदान करून सूत्रकुप्रम राबवला असून सर्वत्र कौतुक होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रक्ताचा तुटवडा जाणत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार विविध पक्ष संघटनांकडून रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहे. परंतु शिंदखेडा तालुक्यातील सार्वे येथील पाटील कुटुंबियांनी आपल्या कन्येचा विवाह सोहळ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करून नवीन सूत्र असा पायंडा पाडला आहे. सार्वे येथील तुषार आत्माराम पाटील यांची सुकन्या स्वातीचा विवाह शिरपूर येथील दशरथ काशीराम पाटील यांची चिरंजीव दर्शन यांच्याशी आज दिनांक 19 डिसेंबर 2020 रोजी दुपारी संपर्क झाला. या विवाह सोहळ्यात वधूवर पित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. तसेच वराडींना रक्तदान करण्याचे आवाहन भांबरे परिवारातर्फे करण्यात आले. शिवाय विवाह येणाऱ्या प्रत्येकात मास्क आणि सॅनिटायझर पूर्णासोबतच सोशल डिस्टन्सिंग अटीचे पालन करण्यात आले. शिबिरात तब्बल 101 वराडींनी रक्तदान केले. यावेळी दोंडाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पंडितराव पाटील तसेच सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले. यावेळी रावसाहेब शरद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामसरे, पंचायत समितीचे राजेंद्र देवरे, माजी सभापती किशोर रंगराव पाटील, नगराध्यक्ष अनिल वानखेडे, सरपंच ज्ञानेश्वर पाटील, डोंगरगावचे प्रकाश पाटील, कलमाळी येथील विजेंद्र झालसे यांनी हजेरी लावली होती. पाटील कुटुंबाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मध्ये जनजागृती गाजावी याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि याच्या पुढे असाच कार्यक्रम आयोजित करावा. ज्यात प्रत्येक दवाखान्यांमध्ये रक्ताची कमतरता असल्यामुळे त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की रक्तदानाचं आवाहन केलेलं असल्यामुळे आणि अनेकांचे जीव धोक्यात असल्यामुळे रक्त कमी असल्यामुळे हे रक्तदान करायचं आम्ही ठरवलेलं होतं. आप्तेष्ट मित्रमंडळी नातेवाईक सगळे सगळे सोयऱ्यांनी ठरवलं की रक्तदान आम्ही करायचे या शुभ मंगलप्रसंगी असं त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही हे आयोजन केलेलं आहे. या COVID-19 पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आम्ही वर आणि वधू पक्षाकडनं 1,11,000 रुपयाचं सहायता निधीमध्ये आम्ही फंड्स देत आहोत, रिलीफ फंड देत आहोत.